काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनासाठी एक व्यासपीठ एक कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येणार आहे. अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माजी महापौर अशोक दिवे यांच्या नावावर शिक्कामोर्तबही करण्यात सांगण्यात येत आहे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला 84 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर रविवारी भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला माजी महापौर अशोक दिवे, माजी नगरसेवक संजय साबळे, प्रकाश पगारे, सनी रोकडे, आदेश पगारे, प्रमोद गांगुर्डे, अनिल आठवले, रमेश म्हस्के, सिद्धार्थ भालेराव, विजय वाहुळे, गणेश तुपसुंदर आदी उपस्थित होते. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कार्यक्रमासाठी एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एकच कार्यक्रमासाठी इतर पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आलंय. कार्यक्रमासाठी समित्यांची स्थापना करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. तर कार्यक्रमासाठी येणारा खर्चही करण्याबाबत नियोजन केलं जाणार आहे. यावेळी प्रकाश पगारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. 2 मार्च 2019 काळाराम मंदिर सत्याग्रह भूमिपुत्र समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज शासकीय विश्रामगृहावर आणि तमाम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन या बैठकीमध्ये 2 मार्च 2019 अभिवादन सभा उपस्थित सर्व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांना बोलून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी आज सर्व नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी 2 मार्चच्या अभिवादन सभेचे अध्यक्ष म्हणून माजी महापौर अशोकभाऊ दिवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचबरोबर या सभेचं स्वागताध्यक्ष म्हणून आदरणीय माजी नगरसेवक संजय साबळे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि बाकीचे उर्वरित पदं दिनांक 28 तारखेला होणाऱ्या सभेमध्ये करण्यात येईल. शासकीय विश्रामगृहावर यावं अशी संयोजकाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.